hello guys, i welcome you all to the next video of our one-shot series. in this lecture, we are going to discuss about adsorption and colloids. and we will try to cover this lecture in less than one hour. okay? so what does that adsorption and colloids stand for? the adsorption, it is, this is not a spelling mistake. first of all, it is not absorption. absorption is totally different concept. adsorption is totally different concept. now this adsorption is related to a surface. मेजर डिफरन्स बिटवीन ऍब्झॉर्प्शन अँड ऍब्झॉप्शन बिंग ऍब्झॉर्प्शन जे असतं ना ते बॉडीच्या आतमध्ये होतं लाईक इट इज प्रेझेंट इन बल्क एक बॉडी दुसऱ्या बॉडीच्या आतमध्ये जर एंटर करत असेल तर ते असतं आपलं ॲब्झॉर्प्शन वेर एज इफ वी हॅव बॉडी वेअर अनदर बॉडी जस्ट स्टिक टू द सरफेस एक बॉडी काय करते तर दुसऱ्याच्या फक्त सरफेसला स्टिक होते तर हे असतं आपलं ॲब्झॉर्प्शन

एक जे जे पर्टिक्युलर मॉलिक्युल्स आहेत ते दुसऱ्या बॉडीच्या आतमध्ये एंटर करत दे आर एंटरिंग इन द बॉडी इन द बल्क सो वेन वन बॉडी एंटर्स इन बल्क ऑफ अनदर बॉडी हे झालं माझं ऍब्झॉर्प्शन हे असतं ऍबझॉर्प्शन फॉर एक्झाम्पल मी इथे एक स्पंज घेतला आणि स्पंज म जो स्पंज आहे ना तो पाण्यामध्ये टाकला तर वॉटर काय करेल वॉटर ह्या स्पंजच्या आतमध्ये जाणार आहे हे झालं माझं ऍब्झॉर्प्शन वेळच इथे आपली ही जी बॉडी आहे त्या बॉडीच्या सरफेसला जाऊन हे पार्टिकल स्टिक होत आहेत सो so दॅट इज माय ऍडझॉप्शन ऍडझॉप्शन इथे एक्झाम्पल घेतलं की एखादी मेटल आहे मेटल बॉडी घेतली स्पून घेतला आणि स्पून मी वॉटरमध्ये ऍड केला तर वॉटर जे आहे ह्या लेअर वर स्टिक होणार आहे इट इज नॉट गोइंग टू इन एंटर इनसाइड द बॉडी सो हे झालं माझं ऍड्झॉप्शन जे मॉलिक्युल्स आहे ते सरफेसला डिक होतात आता सरफेसला स्टिक होण्याचं रिझन काय असतं व्हाय दिस व्हाय ऑन सरफेस तर त्याचं रिझन असतं सरफेस टेन्शन या कॉन्सेप्ट मध्ये सरफेस वरचे जे मॉलिक्युल्स आहेत एखाद्या बॉडीच्या सरफेस वरचे जे मॉलिक्युल्स आहेत तर त्यांच्यावर देर आर सम अन इनबॅलन्स फोर्सेस यू कॅन ऑब्झर्व एक मॉलिक्युल जो आपण इथे बघतोय इन्साईड द बल्ब तर त्याच्यावर सगळ्या साईडला सेम फोर्स ऍक्ट करतोय सगळीकडे जर अट्रॅक्शन असेल तर ते सेम क्वांटिटी मध्ये होणार आहे वेर ॲज वेन अ बॉडी इज ॲट द सरफेस तर सरफेस वर असताना यू कॅन ऑब्झर्व की इथे हा जो अप्पर पार्ट आहे अप्पर रिजन मध्ये देर इज नो इंटरॅक्शन रिजन मध्ये देर इज सम इंटरॅक्शन अँड बिकॉज ऑफ धिस इमबॅलन्स नेचर वरतून एक आहे खालून एक आहे बॅलन्स नाहीये सो ह्या कंडिशन मुळे देर इज डेव्हलपमेंट ऑफ अ टेन्शन और देर इज डेव्हलपमेंट ऑफ सर्टन फोर्स ज्याला म्हणतो आपण सरफेस टेन्शन अँड बिकॉज ऑफ दॅट जे मॉलिक्युल्स आहेत अदर मॉलिक्युल्स ते ह्या फक्त सरफेसवर स्टिक होतात हे असतं आपलं रिझन बिहाइंड युअर ॲड्झॉर्प्शन ओके आता जेव्हा ॲब्झॉप्शन होतंय विल बी ऍब्झॉप्शन ऍडझॉप्शन होताना ते दोन बॉडीमध्ये होणार आहे देर विल बी पर्टिक्युलर बॉडी की ज्याच्यावरती हे ॲडझॉप्शन होतंय द मटेरियल ऑर सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन द बल्क ते मध्ये आहे जास्त क्वांटिटी मध्ये आहे जास्त सरफेस वर ही गोष्ट होतीये तो झाला माझा ऍब्झॉर्बमेंट मुवर क्वांटिटी मध्ये असलेला एज अशी पर्टिक्युलर बॉडी जी एखाद्या ला जाऊन स्टिक होतीये बॉडी विच इज गेटिंग ऍडझॉर्ब इथे बी नाहीये इथे डी आहे ॲडझॉर्ब दॅट इज युअर ॲब्झॉर्बेट ऍब्झॉर्बेट अशी बॉडी असते जी एखाद्या बॉडीवर ऍबझॉर्ब होतीये एज ज्या बॉडीवर हे होणार आहे दॅट विल बी युअर B -N -T, थे B -A -T -E. okay. आता उलटी जात असेल की ऍड्झॉर्ब झा एक बॉडी आहे त्या बॉडीला दुसरी बॉडी जाऊन स्टिक झाली पण आता ही बॉडी समजा निघून चाललीय ही रिव्हर्स प्रोसेस झाली रिव्हर्स प्रोसेस झाली त्या केस मध्ये जे काही प्रोसेस असते की ज्याच्यामध्ये जो ऍडझॉर्ब मटेरियल आहे ऍडझॉर्ब बॉडी आहे तिला आपण काढून टाकतोय सर्थे सोडून ती निघून चालली आहे हा चॅप्टर जो आहे ना हा चॅप्टर मोर ऑफ डेफिनेशन ऑर थेरॉटिकल पार्ट असणार आहे एक एक डेफिनेशन आपल्याला इटी आहे ओके की आपण ऍड्झॉप्शन बघितलं ऍबझॉप्शन बघितलं ऍबझॉर्प्शन मध्ये काय होतं एक बॉडी दुसऱ्या बॉडीच्या आतमध्ये एंटर करत होती एक बॉडी दुसऱ्या बॉडीच्या आतमध्ये एंटर करत होती दॅट वॉज ऍब्झॉप्शन एक बॉडी दुसऱ्या बॉडीच्या सरफेस ला सरफेस वरून निघून चालली आहे तर दॅट इज युअर डिसऑप्शन डिसऑप्शन ऍज डिसऑप्शन चा एक्झाम्पल गाडी आपण बाहेर लावलेली असते पार्किंग मध्ये त्याच्यावर बसलेली धूळ त्याला काढून टाकणं क्लीन करणं दॅट इज युअर डिसऑप्शन आता एखादं एक एक्झाम्पल घेतलं फॉर एक्झाम्पल मी घेतला चॉक चॉक एवढी बनलो जो व्हाईट बोर्डचा असतो ना चॉक अँड चॉक मला मी इंक मध्ये जर डीप केलं इंक मध्ये डीप केलं तर वॉट आय ऑब्झर्व इज ही चॉक चॉकची बॉडी आहे मी त्याला ब्रेक केलं तर वॉट आय ऑबझर्व जी इंक असते ना इंक इथे फक्त ह्या बॉडीवरती एक लेअर बनवते इथे एक लेअर बनवते दॅट इज माय दिस इज माय ऍड्झॉर्प्शन वेर एज इंक मधले असलेले वॉटर जे आहे दॅट वॉटर इज गोइंग टू एंटर इनसाइड द बॉडी चॉकच्या आतमध्ये एंटर करते सो दॅट इज माय ऍब्झॉप्शन जेव्हा ऍब्झॉप्शन अँड ऍब्झॉर्प्शन दो थिंग प्लेस सायमल्टेनियसली ऍट अ टाइम दोन्ही गोष्टी जेव्हा होत आहेत तेव्हा त्याला म्हणतो आपण सॉप्शन दॅट इज युअर सॉप्शन ओके इफ यू कम्पेअर धीस टू थिंग्स ऍब्झॉप्शन अँड ऍब्झॉप्शन यू कॅन सी कि ऍबझॉर्प्शन मध्ये काय असतं जे कॉन्सन्ट्रेशन आहे दशन एक्झिस्ट ओनली ऑन द सर्फेस ते फक्त सर्फेस वर असणार आहे बन केस ऑफ ऍब्झॉर्प्शन आपली जी बॉडी आहे जी ऍब्झॉर्ब होते ती युनिफॉर्मली थ्रू आउट द बल्ब स्प्रेड अप होणार आहे दॅट इज युअर ऍबझॉर्प्शन ना इफ यू टॉक अबाउट कॉन्सन्ट्रेशन तर कॉन्सन्ट्रेशन जे आहे दॅट विल बी हाय ओनली एट द सर्फेस ते फक्त सर्फेसला असेल वेर एज ऍब्झॉर्प्शन मध्ये दॅट विल बी थ्रू आउट द बल्क कुठे पण जाऊन बघा तुम्हाला सेम कॉन्सन्ट्रेशन दिसणार आहे इफ यू टॉक अबाउट इट डिपेंडन्सी देशन प्रोसेस ही टेम्परेचर वर डिपेंड करते इट इज गोइंग टू डिपेंडंट ऑन प्रेशर वेर ॲज इफ यू टॉक अबाउट ऍब्झॉर्प्शन तर इट विल बी टोटली इंडिपेंडंट इंडिपेंडंट प्रोसेस असणार आहे दॅट वॉन्ट बी डिपेंडंट ऑन प्रेशर प्रेशर चेंज करा टेम्परेचर चेंज करा देर वॉन्ट बी एनी चेंज हा प्रोसेसमध्ये देर इज इंक्रीज इन स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी इन्क्रीज होती तर एनर्जी डिक्रीज होणार आहे सो जी एनर्जी डिक्रीज होतीये दॅट एनर्जी डिक्रीज विल रिझल्ट इन इव्हॉल्युशन ऑफ हीट इथून हीट जी आहे दॅट हीट इज गोइंग टू इवॉल्व वेर एज हिअर इथे देर वोन बी एनी चेंज इन एनर्जी देर इज नो चेंज इन एनर्जी

ज्याच्यामध्ये फिजिकल इंटरॅक्शन असतं देर विल बी फिजिकल इंटरॅक्शन वेरॉज अनदर इज युअर केमिस्ट ऑप्शन जिथे आपल्याकडे केमिकल इंटरॅक्शन होणार आहे देर विल बी केमिकल इंटरॅक्शन फिजिक ऑप्शन प्रोसेस आहे दॅट इज टोटली नॉन स्पेसिफिक असं काही स्पेसिफिक नाही आहे की हा पर्टिक्युलर मटेरियल ह्या पर्टिक्युलर स्पेसिसवर ॲब्झॉर्ब होईल कोणी पण कोणावरही होऊ शकतं सो नॉट अ स्पेसिफिक प्रोसेस बट वेन इट कम्स टू केमिस ऑप्शन केमिस ऑप्शन जिथे की केमिकल इंटरॅक्शन आहे कोव्हॅलंट ऑर आयोनिक बॉन बॉन्ड बनतायत तर ही प्रोसेस टोटली स्पेसिफिक असणार आहे स्पेसिफिक सबस्टन्स एका स्पेसिफिक वरच ऍड्झॉर्ब होणार आहे ओके फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे ऑक्सिजन हा फक्त वरच ऍड्झॉर्ब होतोय हायड्रोजन जो घेतला आहे तो निकेलवरच ऍड्झॉर्ब होतोय समजा मी हायड्रोजन आणि टंगस्टन घेतला तर आय एम नॉट गोइंग टू ऑब्झर्व केमिस ऑप्शन थर्ड इफ यू टॉक अबाउट हीट, तो इधे हीट ऑफ इवल्यूशन बढ़ू सकत की फिजिक्स ऑप्शन मे एकदम वीक प्रोसेस है तो वीक प्रोसेस मु एनर्जी इवोल्यूशन कमी दैट विल राय इन ट्वेंटी टू फोर्टी किलोजूल वेर एज केस ऑफ केमीस ऑप्शन दैट विल गो इन फोर्टी टू टू हंड्रेड किलो डूल जूल का इंज फिजिक्स ऑप्शन फिजिस ऑप्शन जनरली ऑकर्स लो टेम्परेचर वेर एज विथ इंक्रीज टेम्परेचर जस तुम्हें टेम्परेचर इन्क्रीज

की आफ्टर दॅट टेम्परेचर का व्हॅल्यू जे काही केमिकल बॉन्ड बनत आहे तिथे ते केमिकल बॉन्ड ब्रेक होतील सो विथ टाइम ते काय होणार आहे आफ्टर सम टाइम इनिशियली इट इज गोईंग टू इन्क्रीज सो ग्राफ मी असा ड्रॉ करू शकतो ॲज टेम्परेचर इनक्रीज केमिस ऑप्शन इज गोइंग टू इन्क्रीज बट आफ्टर सर्टन टेम्परेचर इट इज गोइंग टू डिक्रीज ठीक आहे ही प्रोसेस असते फॉर केमिस ऑप्शन एक्झाम्पल जर बघितलं आपण तर वी हॅव्ह जनरल इन टू गॅस विच इज बिंग ॲब्झॉर्ब बाय आयन आयन इज नॉन स्पेसिफिक इथे हे कोणाचंही ॲडझॉप्शन होईल रिक्वायरमेंट नाही आहे की तिथे केमिकल बॉन्ड बनतील देर विल बी वॅन्डर वॉल्स इंटरेक्शन देर विल बी वँडर वॉल्स इंटरेक्शन फिजिस ऑप्शन प्रोसेस आहे फिजिस ऑप्शन प्रोसेस इज कम्प्लिटली रिव्हर्सिबल प्रोसेस एकदा झालं की आपण ते रिमूव्ह इझिली करू शकतो बट वेन इट कम्स टू केमिस ऑप्शन केमिस ऑप्शन इज इरिव्हर्सिबल ते परत रिटर्न बॅक टू ओरिजिनल स्टेट इज नॉट पॉसिबल दिस विल बी युअर इरिव्हर्सिबल प्रोसेस फिजिक्स ऑप्शन जे आहे फिजिक्स ऑप्शन होताना दॅट विल बी अ मल्टीमॉलिक्युलर लेअर ऑर मल्टी लेअर सिस्टीम फॉर एक्झाम्पल आपण एक सॉलिड सबस्टन्स घेतला लेअर घेतला त्याच्यावर एखादा गॅस ऍडझॉर्ब करतोय सो एक लेअर झाला दुसरा लेअर झाला तिसरा लेअर झाला देअर विल मल्टिपल लेअर फॉर्मेशन इफ इट इज फिजिक्स ऑप्शन बट बेन इट कम्स टू केमिस ऑप्शन तर केमिस ऑप्शनमध्ये देर विल बी ओन्ली सिंगल लेअर फॉर्मेशन एकच लेअर बनणार आहे मोनो लेअर फॉर्मेशन नेक्स्ट विल डिस्कस अबाउट द फॅक्टर्स अफेक्टिंग द ॲडझॉप्शन तर फॅक्टर्स अफेक्टिंग कोणत्या आहेत बघा रे तर इथे असतं आपल्याकडे ॲडझॉपेट ऍड्झॉर्बेटचं नेचर ॲड्झॉर्ब बंडचं नेचर ॲडझॉर्बेट कसे आहेत ॲडझॉर्ब बन कसे आहेत तो दे आर गोइंग टू डिसाइड की आपलं ॲड्झॉर्ब्शन प्रोसेस कशी होते ओके सो फॉर एक्झाम्पल फर्स्ट घेतलं मी ॲड्झॉर्ब बेट मॉलिक्यूल विच इज गोइंग टू गेट ॲड्झॉर्ब तो असे मॉलिक्यूल हॅविंग अ लो क्रिटिकल टेम्परेचर व्हॅल्यू यांची क्रिटिकल टेम्परेचर व्हॅल्यू काय आहे कमी आहे तर असे गॅ मॉलिक्यूल इझिली ॲड्झॉर्ब होत नाहीत व्हाय क्रिटिकल टेम्परेचर काय असतं आपलं क्रिटिकल टेम्परेचर की टेम्परेचर मॅक्झिमम टेम्परेचर मॅक्झिमम टेम्परेचर ॲट विच लिक्विफिकेशन इज पॉसिबल लिक्विफिकेशन इज पॉसिबल हे काय असतं लिक्विफिकेशन काय असतंय की ज्याच्यामध्ये जो गॅस आहे आपला त्या गॅसला आपण लिक्विडमध्ये कन्वर्ट करतोय ही जी प्रोसेस होती है ना ही एका सर्टन टेम्परेचरपर्यंतच पॉसिबल आहे आफ्टर दॅट टेम्परेचर आपला जो कोणी मॉलिक्युल असणार आहे दॅट इज गोइंग टू एक्झिस्ट इन गॅशियस स्टेट सो ज्यांचं क्रिटिकल टेम्परेचर कमी, कमी Whereas, क्रिटिकल टेम्परेचर कमी म्हणजे काय सांगतं ते की ते गॅस म्हणूनच एक्झिस्ट करणार आहेत रेग्युलर टेम्परेचरला पण ते गॅस म्हणूनच एक्झिस्ट करणार आहेत तर असे मॉलिक्युल इझिली ऍड्झॉर्ब होणार नाही आहेत वेल ज्यांचं क्रिटिकल टेम्परेचर जास्त आहे समथिंग हॅव हाय क्रिटिकल टेम्परेचर विथ इंडिकेट्स की त्यांचं लिक्विफिकेशन इझी आहे आणि असे गॅस ज्यांचं लिक्विफिकेशन इझी आहे ते गॅसेस जास्त इझिली ॲडझॉर्ब होतात सो वी कॅन से ॲड्झॉर्प्शन अँड क्रिटिकल टेम्परेचर हॅज डिरेक्ट रिलेशन सो वॉट यू हॅव टू ऑब्झर्व इथून क्वेश्चन म्हणतो जनरली की ॲज क्रिटिकल टेम्परेचर इनक्रीजेस हू विल हॅव मोवर ॲड्झॉर्प्शन सो तुम्हाला सर्टन गॅस घेऊन असतील लेट से ए बी सी मी तीन गॅस घेतले एचं क्रिटिकल टेम्परेचर दिलं टू हंड्रेड बीचं दिलं फोर हंड्रेड सीचं दिलं एट हंड्रेड And if I ask you who will be adsorbed more, the what you have to observe who has high critical temperature. So here you can observe C has high critical temperature. its critical temperature justa hai. So just the So that's a just the critical temperature. That gas is going to adsorb much much easily. Much more easily. Okay. So you can observe here N2 having critical temperature 126. So that's a adsorption. व्हेट एसो टू फोर थर्टी आहे जसं क्रिटिकल टेम्परेचर वाढलं तसं यू कॅन ऑब्झर्व की ॲडझॉप्शनची अमाऊंट पण इंक्रीज होते दैट इज इंक्रीज इन अमाऊंट ऑफ ॲड्झॉप्शन सेकेंडली दिस इज डिपेंडेंट ऑन युअर नेचर ऑफ ॲडझॉर्बंट जो ॲब्झॉर्बंट आहे मॉलिक्यूल जो ॲडझॉर्ब करतोय तर असा मॉलिक्यूल ज्याचं सरफेस टेन्शन जास्त असेल मुअर द सरफेस टेन्शन मुअर विल बी द ॲड्झॉर्प्शन सिन्स इट इज अ सरफेस फिनॉमिनम एखादा ॲडसॉर्बंड जो जास्त सरफेस टेन्शन प्रोव्हाइड करतो सरफेस एरिया प्रोवाईड करतोय नॉट अ सरफेस टेन्शन जो मॉलिक्यूल जास्त सरफेस एरिया प्रोव्हाइड करणार आहे दॅट इज गोइंग टू ॲड्झॉर्ब इन मुवर अमाऊंट सो इथून आपण सांगू शकतो की ॲड्झॉर्प्शन प्रोसेस अँड सरफेस एरिया हॅज डिरेक्ट रिलेशनशिप मुवर द सरफेस एरिया मुवर विल बी युअर ऍड्झॉप्शन नाव इफ यू डिस्कस अबाउट द टेम्परेचर अँड प्रेशर नो एज ऑलरेडी सेड एज यू इन्क्रीज द टेम्परेचर जसं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करणार आहात तसं त्यांची कायनेटिक एनर्जी इंक्रीज होणार आहे कायनेटिक एनर्जी जेवढी जास्त इंक्रीज होणार तेवढं आपलं ऍड्झॉप्शन काय होणार आहे ऍड्झॉर्प्शन डिक्रीज होणार आहे कारण ऍड्झॉप्शन काय करतो बिकॉज ऑफ ऍड्झॉप्शन देर इज डिक्रीज इन कायंटिक एनर्जी काइनेटिक एनर्जी जी आहे ना आपली ती कमी होती कारण मुवमेंट कमी होते मुवमेंट जी असते एखाद्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलची ती डिक्रीज होऊन जाते सो जसं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करता काइनेटिक एनर्जी इन्क्रीज होते काइनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली की ऍब्झॉप्शन पण कमी होऊन जातं यू कॅन ऑब्जर्व हियर वन 244 फाईव्ह टू फोर्टी फोर टू सेव्हन्टी थ्री ॲज वी आर इन्क्रीजिंग द टेम्परेचर ॲब्झॉप्शन इज डिक्रीजिंग इथे हा जो एक्स बाय एम आहे एक्स बाय का इंडिकेट करते ऐडॉर्प्शन कि एक्सना एक्स विल बी मै नेचर और नॉट नेचर बट द अमाउंट ऑफ एड्सॉर्बेट वेल एज एम विल बी द अमाउंट ऑफ एड्सॉर्बंट सो दिस इज गोइंग टू गिव मी द रेट ऑफ एड्सॉप्शन सो रेट ऑफ एड्सॉप्शन एज टेम्परेचर इज इंक्रीजिंग इट इज डिक्रीजिंग टेम्परेचर इंक्रीज झालं एक्स बाय एम डिक्रीज होतोय वेर इज वेन इट कम्स टू प्रेशर ॲज यू गोईंग टू इन्क्रीज द प्रेशर जसं तुम्ही प्रेशर इंक्रीज करताय तसं तुमचं ॲड्झॉप्शन पण काय होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे हे कोणतं ॲड्झॉप्शन म्हणतोय दिस इज युअर फिजिकल ॲड्झॉप्शन ऑर फिजिस ऑप्शन सो टेम्परेचर प्रेशर इनक्रीज केलं फिजिस ऑप्शन इज गोईंग टू इंक्रीज आता ही जी काही प्रत्येक लाईन आहे ना दॅट इच लाईन सिन्स इट इज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टेम्परेचर कॉन्स्टंटला करतोय सो ही झाली माझी आयसोथम ओके आणि ही जी काही आपण ग्राफ ड्रॉ केला ना हाच ग्राफ आपल्याला एका सायंटिस्टने एक्सप्लेन केला होता ज्याचं नाव होतं फ्रॉनलिच आणि त्याला म्हणतो आपण फ्रॉनलिच ॲड्झॉप्शन आयसोथम ना व्हॉट इज ॲड्झॉप्शन आयसोथम ऍड्झॉर्प्शन आयसोथम

प्रेशरच्या वेरिएशनने चेक करणार आहे एक्स बाय एम वर्सेस पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ही जी काही कंडिशन बघतोय ही कंडिशन इज युअर ॲड्झॉर्प्शन आयसोथम विच वॉज गिवन बाय फ्रॉनिज फ्रॉनिशने काय केलं एक छान असं आपलं इक्वेशन दिलं जे इक्वेशन बनतं एक्स अपॉन एम एक्स अपॉन एम इक्वल टू के पी रेस टू वन एन इथे एक्स आपण ऑलरेडी बघितला एक्स काय होता माझा एक्स वॉज द अमाऊंट ऑफ गॅस ऍड्झॉर्ब अमाऊंट ऑफ गॅस ऍडझॉर्ब ऑर ॲड्झॉर्बेट वॉट वॉज एम एम होता माझा मास ऑफ ऍड्झॉर्बंट मास ऑफ ऍड्झॉर्बंट वेळ पी इज युअर प्रेशर पी काय आपलं प्रेशर आहे विथ दॅट देर आर टू मोर व्हॅल्यूज के अँड एन दिर जस्ट कॉन्स्टंट हे काय सर्टन कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत ज्या डिपेंडेंट असतात तुमच्या ॲडझॉर्ब बेट ॲड झॉर्ब बॉल्यूम प्रेशर ह्या सगळ्या गोष्टींवर ओके के आणि एन विल बी जस्ट कॉन्स्टंट इथे जो एन असतो एन हॅज व्हॅल्यूज फ्रॉम झिरो टू वन एनची व्हॅल्यू जी आहे दैट गोज फ्रॉम जीरो टू वन ओके जे का इक्वेशन है इफ आई टेक लॉग ऑफ धीज इक्वेशन जो मैं लॉग घेला ग्राफ ड्रॉ के तो मारक इक्वेशन ही बनता लॉग ऑफ एक्स बाय इक्वल टू लॉग ऑफ के प्लस वन बाय लॉग ऑफ के नाउ धीज इक्वेशन हेज फॉर्म वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी हे इक्वेशन ह्या अशाच पॅटर्नमध्ये बसतं इथे वाय कोण असणार आहे वाय असणार आहे माझा लॉग एक्स एम लॉग ऑफ पी विल बी माय एक्स सो लॉग ऑफ पीला जो मल्टिप्लाय आहे दॅट विल बी माय एम ज्याला म्हणतो आपण स्लोप सो इथे माझा स्लोप असणार आहे वन बाय एन अँड जो सी आहे सी इज माय वाय इंटरसेप्ट ही जी लाईन आहे वाय ला कुठे इंटरसेप्ट करते है?

सो so, ते कमी करण्यासाठी जे पॉल्युटन्स असतात त्यांना ॲडझॉर्ब करण्याचं काम हे मध्ये प्रेझेंट असलेलं ॲक्टिव्ह चारकोल करतं दॅट इज ॲक्टिव्ह चारकोल प्रेझेंट इन साईड इट सो डिक्रीज डिक्रीजेस द अमाऊंट ऑफ पॉल्युटन बाय ॲड्झॉर्प्शन दॅट इज वन ऑफ द ॲप्लिकेशन देर इज ऑल्सो ॲप्लिकेशन इन कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी यू कॅन ऑब्झर्व देर आर सम पाऊचेस प्रेझेंट ॲज सिलिका जेल असतात आपण जे काही ॲप्लायन्सेस नवीन विकत घेतो ना तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात

रिॲक्शन्स आहेत केमिकल रिॲक्शन्स आहेत त्याचा एंड पॉईंट फाईन करण्यासाठी देर इज यूज ऑफ ॲडझॉप्शन कन्सेप्ट देर इज यूज इन सेपरेशन ऑफ इनर गॅसेस इनर गॅस सेपरेस करण्यासाठी यूज होतो देन देर इज यूज इन फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस मेटल असतात मेटलची प्युरिटी वाढवण्यासाठी देर इज यूज इन फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस अँड देर इज ऑल्सो यूज इन अ क्रोमॅटोग्राफिक टेक्निक दिस इज अॅनालिटिकल टेक्निक क्रोमॅटोग्राफिक टेक्निक ह्या अशा डिफरंट फील्डमध्ये आपल्या ॲड्झॉप्शन कन्सेप्टचा यूज होतो इन धिस पर्टिक्युलर चॅप्टर वी आर गोइंग टू डिस्कस कॅटॅलिसिस इन डिटेल कॅटलिसिस आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे नऊ कॅटलिसिस स्टडी करण्याआधी कॅटेलिस्ट काय असतो आपण ते समजून घेऊ पर्टिक्युलर मेट स्पेसिस आहे कॅटेलिस्ट आहे कॅटॅलिस्ट कधी म्हणणार आहे आपण त्या स्पेसिसला जेव्हा एखादी स्पेसिस आहे जिच्यामध्ये देर इज नो चेंज एक केमिकल रिॲक्शन होते ए टू बी ची ज्याच्यामध्ये आपण एक पर्टिक्युलर स्पेसिस एक्स ऍड करतोय ज्याच्यामध्ये देर इज नो परमनंट केमिकल चेंज इथे काहीच परमनंट केमिकल चेंज होत नाहीये बट बिकॉज ऑफ एडिशन ऑफ धीस स्पेसिस बिकॉज ऑफ एडिशन ऑफ धीस स्पेसिस देर इज इंक्रीज इन रेट रेट इन्क्रीज होतोय सो अशी स्पेसिस विच इज गोइंग टू इंक्रीज द रेट ऑफ पर्टिक्युलर प्रोसेस विदाउट अंडर गोइंग ए परमन्ट चेंज इज टर्म ॲज युअर कॅटलिस्ट कॅटलिस्ट काय करतोय रेट इन्क्रीज करतोय वेर वर असा स्पेसिस असेल रेटला डिक्रीज करतोय इफ इट इज डिक्रीज इन द रेट देन त्याला म्हणतो आपण इनिबिटर्स दिस आर बेसिकली स्पेसिस विच अल्टर द रेट ऑफ रिएक्शन रिएक्शनचा रेट चेंज करतायत समजा इन्क्रीज केला तर तो कॅटेलिस्ट झाला डिक्रीज केला तर तो इनिमिटर झाला सो कॅटेलिसिस ऑफ कॅटलिसिस इज ऑफ टू टाइप्स कोणकोण कोणते दोन टाइप आहेत तर एक आहे होमोजिनस एक आहे हेटेरोजिनस ठीक आहे दोन टाइपचे कॅटलिसिस फिनोमेना नसतात आपल्याकडे आता हेटेरोजिनस कॅटलिसिस आणि होमोजिनस मध्ये डिफरन्स काय आहे तर होमोजिनस मध्ये आपला रिएक्टेंट आहे अँड जो कॅटेलिस्ट आहे बोथ आर इन सेम फेज दोन्ही एकाच फेज मध्ये असणार आहेत एकाच फेज मध्ये म्हणजे काय समजा माझा रिएक्टंट आहे सॉलिड तर जो कॅटलिस्ट आहे तो पण काय असणार आहे सॉलिड असणार आहे रिएक्टंट समजा लिक्विड असेल तर कॅटलिस पण लिक्विड असेल रिएक्टन समजा गॅस आहे तर कॅटलिस पण आपला गॅस असणार आहे दॅट इज माय होमोजिनस कॅटलिसिस वेल एज इन केस ऑफ हिट्रोजनस कॅटलिसिस देर इज रिएक्टंट इन आयदर सॉलिड इफ इट इज इन सॉलिड देन देटलिस विल बी इन लिक्विड ऑर गॅशियस He established condition for heterogeneous catalysis. Now, when it comes to heterogeneous catalysis, it takes place in following steps. It starts with diffusion. Diffusion does the... there is flow from high concentration to low concentration. There is flow from high concentration to low concentration. Then, if there is a solid, then there is adsorption of some species.

That like intermediate gets converted into product, which is your fourth step, which result in the desorption process. Desorption, definition bogiti ki adsorb species So as soon as there is product formation, product get dissolved. That's your fifth step. Now if we discuss about some of the examples, which will be MCQ question. Itun MCQ questions याच्यामध्ये फॉर होमोजिनस कॅटेलिसिस वी हॅव डिफरंट एक्झाम्पल होमोजिनियस साठी एक्झाम्पल काय आहेत आपल्याकडे तर देर इज फॉर विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन फॉर हायड्रोजन पेरॉक्साईड हायड्रोजन पेरॉक्साईड जो आहे एच टू ओ टू गिव्ज एच टू ओ प्लस ओ टू ह्या प्रोसेसला आपला आयोडाईड आयन जो आहे इट इन्क्रीजेस द रेट रेट ऑफ रिएक्शन इंक्रीज करतोय ही रिॲक्शन आपण गुगल युट्यूबला तुम्ही बघू शकता ॲज अ इलिफंट पेस्ट म्हणून असते दॅट इज अ कन्सेप्ट बिहाइंड दॅट धिस रिॲक्शन इज बिहाइंड धिस ओके देन कम टू द ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड एसओ टू प्लस ओ टू गिव्ह एसो थ्री ही प्रोसेस आहे ही प्रोसेस होते एनओच्या प्रेझेन्समध्ये जिथे सगळेच्या सगळे गॅशियस स्टेटमध्ये प्रेझेंट आहे एव्हरीथिंग इज प्रेझेंट इन गॅशियस स्टेट वेळ झेर इज अनदर एक्झाम्पल हायड्रोलिसिस ऑफ शुगर 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 आहे सुक्रोज आहे सुक्रोजमध्ये आपण वॉटर ॲड केलं तर तिथून माझ्याकडे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज फॉर्मेशन होतं ही प्रोसेस एच टू एसोफोरच्या मध्ये होते सो जो कॅटलिस्ट आहे एच टू एसो फोर धिस इज इन स्टेट युअर सुक्रोज धिस इज ऑल्सो इन स्टेट बोथ आर इन सेम फेज दिस इज युअर होमोजिनस कॅटलिसिस लास्ट इज द एक्झाम्पल ऑफ इन्झाईम कॅटलिसिस आपल्या बॉडीमध्ये ज्या काही प्रोसेस होतात त्या प्रोसेसना स्पीड अप करण्याचं काम आपलं इन्झाईम करतात युअर बोथ रिएक्टंट अँड प्रॉडक्ट विल बी इन सेम फेज दॅट्स युअर होमोजिनस कॅटलिसिस इफ यू टॉक अबाउट हेट्रोजिनियस कॅटलिसिस दिस इज युअर हॅबर्स प्रोसेस हॅबर्स प्रोसेस काय असते हॅबर्स प्रोसेस यूज फॉर प्रिपरेशन ऑफ अमोनिया अमोनियाची डेव्हलपमेंट करतोय आपण ती कशी करणार आहे तर फ्रॉम एन टू अँड एच टू विच आर इन गॅशियस फॉर्म जे ज्या रिॲक्शनला कॅटलिस म्हणून यूज जो होतोय ए फी दिस इज इन सॉलिड फॉर्म दिस विल बी इन सॉलिड फॉर्म ओके ही रिएक्शन होताना या रिॲक्शनला स्पीडअप करण्याचं और जी कॅटलिसिस फिनॉमिनॉन आहे त्याचं थोडी प्रोसेस वाढवण्याचं काम करतात आपले प्रमोटर्स प्रमोटर्स म्हणून आपण यूज करतो इथे एल टू ओ थ्री अँड के टू ओ के टू ओ अँड एल थ्रू ओ थ्री एल टू ओ थ्री आर यूज ॲज प्रमोटर्स समटाइम्स मॉलिपडेनम कॅन बी यूज ॲज वेल मॉलिपडेनम सुद्धा इथे प्रमोटर म्हणून यूज होऊ शकतो सेकंड रिएक्शन आहे इट इज अबाउट व्हेजिटेबल ऑइल्स सी सी डबल बॉन्ड अल्कीन अल्कीनचं अल्केन मधलं कन्वर्जन अल्किन टू अल्केन कन्वर्जन दिस इज अनदर एक्झाम्पल फॉर हेट्रोजिनस कॅटलिसिस विथ दॅट दॅर इज वन मोर एक्झाम्पल ऑफ हायट्रोजनस कॅटलिसिस विच इज यूज इन द ऑटोमोबाईल कॅटलिटिक कन्वर्टर आपले इंजिन असतात गाडीचे त्या गाडीच्या इंजिनमध्ये जो यूज होतो दॅट इज युअर ऑटोमोबाईल कॅटॅलिटिक कन्व्हर्टर सो धीस इज अन एक्झाम्पल ऑफ हायट्रोजनस कॅटलिसिस नेक्स्ट वे विल डिस्कस अबाउट द इनिबिटर्स इनिबिटर्स काय असतात जे रिॲक्शनचा रेट डिक्रीज करतायत दे आर गोइंग टू डिक्रीज द रेट ऑफ रिएक्शन एक्झाम्पल क्लोरोफॉर्म क्लोरोफॉर्म जो आहे तो आधी अॅनास्थेटिकमध्ये यूज केला जायचा वेन यू गो टू अ डेंटिस्ट जनरली द डेंटिस्ट जेव्हा आपली ट्रीटमेंट करतात टीजची तेव्हा जनरली तिथे अॅनास्थेटिक यूज केले जातात सो दॅट सेंसेशन सेन्सेशन डिक्रीज करता येतील आता हे सेन्सेशन डिक्रीज करण्यासाठी देअर वॉज यूज ऑफ क्लोरोफॉर्म बट क्लोरोफॉर्म जो आहे दॅट गेट्स एअर ऑक्सिडाइज एअरच्या प्रेझेन्समध्ये तो ऑक्सिडाइज होतो आणि तिथून आपल्याकडे सीओ सी एल टू डेव्हलप होतो अँड दिस सीओ सी एल टू कार्बोनिल क्लोराईड धिस इज पॉइझनस गॅस इट इज फोइ टू फॉर्म पॉइजन आता तुम्ही तोंडाला आतमध्ये तुम्ही अॅनासेशिया देताय आणि आतमध्ये जर पॉइझन डेव्हलप होत आहे तर ते कसं चालेल आपल्याला ही रिएक्शन झालेली नकोय सो so आपण ही रिएक्शन काय करतो या रिएक्शनचा रेट डिक्रीज करतो कसा डिक्रीज करतो तर इथे वी ॲड इथेनॉल आफ्टर ॲडिशन ऑफ इथेनॉल दिस रिएक्शन का रेट डिक्रीजेस ओके सो इथेनॉल काय झाला माझा इथेनॉल झाला माझा इनहिबिटर सेकंड रिएक्शन जे आपण तिथे मध्ये बघितली होती एच टू ओ टूच एच टू ओ प्रोडक्शन आता मला हे डिकंपोजिशन नकोय आय डोंट वॉन्ट एच टू ओ टू टू बी डिकम्पोज स्टॅकेसमध्ये वॉट आय एम गोइंग टू डू आय एम गोइंग टू ॲड डायल्यूट ऍसिड ऑर ग्रिसेलॉर ग्लिसरॉल और डायल्यूट ॲसिड काय करतात तर जे डिकम्पोजिशन आहे हायड्रोजन पेरॉक्साइडचं ते डिक्रीज करत आहेत सो दे आर गोइंग टू ॲक्ट ॲज ओके नेक्स्ट इज द इम्पॉर्टंट फ्युचर्स ऑफ सॉलिड कॅटलिस्ट सॉलिड कॅटलिस्टचे काही सर्टन फ्युचर्स आहेत फर्स्ट इज इट्स कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी कॅटेलिटिक ॲक्टिव्हिटी सेकंडली द सिलेक्टिव्हिटी अँड टिक Shape एक्टिविटी selectivity. Shape selectivity. Okay. का कैटेलिटिकटीज डिपेन्डंट ऑन टू प्रोसेस फर्स्ट इज एड्सॉप्शन सेल बी दैटेलि फिमिनल जेवसॉप्शन होटेलिटिक प्रोसेस हो रहा है एट द सेम टाइम इट इज ऑल्सो डिपेंडेंट ऑन डिप्शन जेवढ्या इझिली प्रॉडक्ट डिसॉर्ब होणार आहे बघा रिॲक्टंट जो आहे रिॲक्टंट ॲडझॉर्ब होतोय रिॲक्टंटचं काय होतं ॲड्झॉप्शन होतंय अँड जो प्रॉडक्ट बनणार आहे दॅट प्रॉडक्ट इज गोईंग टू गेट डिसॉल्व सो जेवढ्या इझिली ह्या दोन्ही प्रोसेस होणार जेवढं इझिली हे दोन्ही होणार तेवढं इझी देर विल बी अ कॅटलिसिस अँड तेवढीच जास्त काय असणार आहे आपली कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी असणार आहे सो एक्झाम्पल्स आहेत जे डी ब्लॉक मेटल्स आहेत आपले दिस डी ब्लॉक मेटल ऍक्ट रिअली गुड कॅटलिस कम्पेअर्ड टू ग्रुप वन अँड टू इफ यू टॉक अबाउट ग्रुप वन अँड टू तर ग्रुप वन अँड टू काय तर दे आर गोईंग टू फॉर्म अ स्ट्रॉंग बॉन्ड ते काय करतात स्ट्रॉंग बॉन्ड बनवतात वेर एज वेन इट कम्स टू पी ब्लॉक तर पी ब्लॉक मध्ये काय होतं त्यांची साईज डिक्रीज होते साईज डिक्रीज होते ॲज यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट साईज इज गोइंग टू डिक्रीज राईट सो बिकॉज ऑफ दॅट जे डी ब्लॉक असतात मध्ये कुठेतरी प्रेझेंट असतात दे आर हॅव्हिंग अ हाय सरफेस एरिया ॲज वेल एज दे आर नॉट गोइंग टू फॉर्म अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड्स त्यामुळे डी ब्लॉक मेटल्सचा कॅटलिस्ट म्हणून खूप जास्त यूज होतो दॅट इज युअर कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी सेकंड इज कॅटलिटिक सिलेक्टिव्हिटी कॅटलिटिक सिलेक्टिव्हिटी काय आहे तर तुमचा कॅटलिस्ट डिसाईड करतोय की प्रॉडक्ट काय बनणार आहे इथे एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की वी हॅव सेम रिॲक्टंट इथीलिन आहे ओ टू आहे इथे पण इथीलिन आहे ओ टू आहे बट ॲज यू आर चेंजिंग द कॅटलिस्ट पी डी अँड एजी ॲज यू आर चेंजिंग द कॅटेलिस्ट देर इज चेंज इन प्रॉडक्ट फॉर्मेशन प्रोडक्ट जो काही बनतो आहे तो चेंज होतो आहे दॅट इज युअर कॅटेलिटिक सिलेक्टिव्हिटी इन सेकंड एक्झाम्पल यू कॅन सी कार्बन मोनॉक्साइड रिॲक्टिंग विथ एच टू दिस इज गिव्हिंग अ सी एच फोर इन प्रेझन्स ऑफ निकेल जर निकेल घेतला तर मला अलकेन मिलते वेर हैज इफ आई टेक सीयू झेरेनो सीयू झेरेनो कॉपर जो घर केस मध्य आई एम गोइंग टू गेट अलकोहोल रिएक्टन सेम है बट जो प्रोडक्ट है दैट प्रोडक्ट इज चेन्जिंग विथ रिस्पेक्ट टू कैटलिस्ट विथ रिस्पेक्ट टू कैटलिस्ट दैट इज युअर सिली लास्ट है शेप सिली ऑफ जियोलाइट्स नियोलाइट्स का आस्तात? झिओ लाईट्स काय असतात तर बेसिकली धीज आर सिलिकेट्स ज्याच्यामध्ये आपण एस आय ओ एसआयचं कन्वर्जन एस आय ओ एल मध्ये केलेलं आहे ओके ॲल्युमिनो सिलिकेट्स धीज आर युअर झिओ लाईट्स नाऊ धीज आर धीज आर हैविंग अ थ्री डी स्ट्रक्चर ज्यांचा एक स्पेसिफिक स्पेस एक रिजन असतं होल्स असतात फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता एक ऑक्टॅगॉन डेव्हलप झालंय ऑक्टॅगॉन डेव्हलप होतंय इथे काइंड ऑफ एक सर्कल डेव्हलप होत आहे एक स्पिरिकल शेप डेव्हलप होतोय इथे एक डिफरंट शेप्स मिळतात आपल्याला नऊ बेस्ड ऑन धीस शेप जे काही शेप डेव्हलप होत आहेत धीस शेप्स आर गोइंग टू डिसाइड की एखादी रिएक्शनमध्ये कॅटेलिसिस होणार आहे की नाही होणार आहे असे मॉलिक्यूल्स जे ह्या शेपमध्ये ट्रॅप इझिली होऊ शकतात त्या रिॲक्शन्समध्ये कॅटलिसिस होईल व्हिरज असे मॉलिक्युल्स जे त्या शेपमध्ये बसणार नाही आहेत होना नहीं है युअर शेप सिलेक्टिविटी कि बेस्ड ऑन शेप इट विल दैट विल देर बी नेक्स्ट है अपने कॉलॉइड्स नाउ देर इज सेक्शन ऑफ चैप्टर फर्स्ट होता है आपका एड्सॉप्शन से कोलॉइड्स को बगे तो कोईड्स आर प्रेजेंट समर इन बिटवीन सॉल्यूशन व्हिच इज अमोजिनस सिम एंड सस्पेंशन विट इज अ हेट्रोजनस सिस्टम सॉल्युशनच एक्झाम्पल घेतलं आपण शुगर प्लस वॉटर शुगर प्लस वॉटर तर दिस इज गोइंग टू फॉर्म अ ट्रू सॉल्युशन ज्याच्यामध्ये शुगर आणि वॉटरला मी सेपरेट आउट नाही करू शकत आहे वेरएस सस्पेन्शन मी एक्झाम्पल घेतलं सॉइल प्लस वॉटर और सँड प्लस वॉटर तर त्या केसमध्ये आय एम गोइंग टू गेट सस्पेन्शन आणि ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी देर इज समथिंग कॉल्ड एज कोलाइड्स की ज्याच्यामध्ये जी पार्टिकल साईज आहे यू कॅन ऑब्जर्व फॉर सॉल्यूशन इट इज लेस देन वन नॅनोमीटर फॉर कोलॉड्स इट इज वन टू हंड्रेड नायनोमीटर म्हणजे सस्पेन्शनसाठी ती अबाव हंड्रेड नॅनोमीटर असणार आहे सो दिस कोलाइड्स इज अ कन्सेप्ट विच कम्स इन बिट्वीन दिस सॉल्यु सॉल्युशन अँड सस्पेन्शन्स ओके की ज्याच्यामध्ये आपल्याकडे टोटल दोन करता phases, एक फेज एक्झिस्ट करतात दे आर टू फेजेस एक असतं डिस्पर्स फेज डिस्पर्स फेस सेकंड वी हॅव डिस्पर्शन मीडियम सेकंड इज युअर डिस्पर्शन मीडियम ओके डिस्पर्स फेस काय असणार आहे अशी स्पेसिस जी कमी क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे आणि जी डिस्पर्स झालीय स्प्रेड आउट झालीय दॅट इज युअर डिस्पर्स फेस बिटॉज ज्याच्यामध्ये हे डिस्पर्शन होतंय दॅट इज युअर डिस्पर्शन मीडियम फॉर एक्झाम्पल मी घेतलं की गोल्ड आहे गोल्ड मी वॉटरमध्ये ऍड केलंय तर इथे वॉटर काय झालं जे मीडियम प्रोवाइड करतो ह्या प्रोसेससाठी तर ते झालं माझं डिस्पर्शन मीडियम वेट एज गोल्ड विल बी माय डिस्पर्स फेज दिस इज एन एक्झाम्पल आता हे कोलाइड जे आहेत त्यांना आपण डिफरंट कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय करतो फर्स्ट कॅटेगरी असते ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट आपल्याकडे टोटल आठ क्लासिफिकेशन बनतात जे आहेत ॲज फॉलोअर्स सॉलिड इन सॉलिड त्याला म्हणतो आपण सॉलिड सॉल सॉलिड इन लिक्विड दॅट विल बी सॉल्स ऑर जेल्स सॉलिड इन गॅस दॅट विल बी युअर एरोसोल लिक्विड इन सॉलिड इज युअर जेल लिक्विड इन लिक्विड दिस इज इमल्शन इमल्शनमध्ये पण आपल्याला दोन टाईप येतात ते पण बघायचे पुढे लिक्विड इन गॅस इज युअर एरोसोल गॅस इन सॉलिड इज युअर सॉलिड सोल अँड गॅस इन लिक्विड इज युअर फोम गैस इन लिक्विड इज युअर फोर्म वेट एज इफ यू टॉक अबाउट गैस इन गैस तैस इन गैस इज ऑलवेज गोइंग टू फॉर्म अ ट्रू सॉल्यूशन कोलाइड्स बनना नहीं दिस विल ऑलवेज बी अ ट्रू सॉल्यूशन सेन द बेसि ऑफ इंटरैक्शन बिट्वीन डिस्पर्स फेज एंड डिस्पर्शन मीडियम डिस्पर्शन मीडियम आहे आणि डिस्पर्शन फेज आहे त्यांच्यामध्ये कसं इंटरॅक्शन आहे इफ दे आर ॲट्रॅक्टिव्ह टुवर्ड्स इच अदर दॅट विल बी टर्म ॲज लायोफिलिक वेन डिस्पर्स फेज हॅज अट्रॅक्शन ऑर इट इज बिंग अट्रॅक्टेड टुवर्ड डिस्पर्शन मीडियम तर ते झालं लायोफिलिक वेन एज इफ दे हॅव अ रिपल्सिव्ह इंटरॅक्शन एकमेकांना हेट करतायत तर दॅट विल बी युअर लायोफोबिक कोलॉइड्स लायोफिलिक असतात त्यांना जस्ट एकमेकांमध्ये मिक्स केलं ते इझिली बनून जातात वेर एज वेन इट कम्स टू लायो फोबिक जे एकमेकांना हेट करत ते बनवण्यासाठी वी हॅव टू यूज सम स्पेशल मेथड्स जे आपण नेक्स्ट याच्यामध्ये स्टडी करणार आहे लायोफिलिक दीज आर युअर रिव्हर्सिबल की बनवलं आहे त्याला परत बॅक टू द ओरिजिनल घेऊन आलो सेपरेट आउट केलं परत मिक्स केलं ते इझिली बनणार आहेत बट वेन इट कम्स टू लायोफोबिक दिस इज युअर इरिव्हर्सिबल प्रोसेस त्यांना आपण परत एकमेकांमध्ये मिक्स नाही करू शकत नेक्स्ट द पार्टिकल्स आर नॉट इझिली विजिबल इथे आपण इझिली पार्टिकल्सना बघू नाही शकत आहे वेरएस इथले पार्टिकल्स जे आहेत त्यांची साईज कंपेरेटिवली मोठी असते ज्यांना आपण अंडर मायक्रोस्कोप बघू शकतो दि लायोफिलिक आर सेल्फ स्टॅबिलाइज दे स्वतःहून स्टेबल बनून जाणार वेर एज वेन इट कम्स टू लायोफोबिक वी नीड समथिंग त्यांना म्हणतो आपण स्टेबिलाइजर्स सो दॅट ही जी सिस्टीम बनणार आहे ती स्टेबल होऊन जाईल हिअर जर आपण इलेक्ट्रोलाइट ऍड केलं इफ यू ऍड इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रोलाइट काय असतं इलेक्ट्रोलाइट की ज्यांच्यामध्ये ज्यांच्यावरती देर इज अ चार्ज जे फॉर एक्झाम्पल मी घेतला एन एल एन ए सी एल इन सॉल्युशन गोइंग टू फॉर्म एन ए प्लस सी एल मायनस हे जे चार्ज डेव्हलप होत आहेत ना तो धोज आर युअर इलेक्ट्रोलाइट सो इफ यू ऍड व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट तर तिथे इथे प्रेसिपिटेशन होणार आहे जे तुम्ही डिस्पर्स फेज ॲड केली आहेत दॅट विल गेट सेपरेटेड ती सेपरेट आउट होईल दॅट विल टेक्स आफ्टर लार्ज अमाऊंट ऑफ ॲडिशन वेर एज वेन इट कम्स टू लायोफोबिक लायोफोबिकमध्ये तुम्ही थोडीशी अमाऊंट जरी ॲड केली तरी तिथे प्रेसिपिटेशन होणार आहे वेन इट कम्स टू विस्कॉसिटी विस्कॉसिटी ऑफ डिस्पर्स फेज इज मच हायर दॅन दॅट ऑफ डिस्पर्शन मिडियम विस्कॉसिटी काय असते विस्कॉसिटी इज युअर रेझिस्टन्स टू फ्लो और अपोज रेझिस्टन्स इज अपोज टू फ्लो सो दॅट रेजिस्टन्स इस हायर डिस्पर्शन मीडियमिक दे हॅव नियरली सेम डिस्प सेम विस्कॉसिटी लास्टली वेन इट कम्स टू सरफेस टेंशन surface tension of dispersed phase is lower than dispersion medium mcq questions always remember mcq questions surface tension of dispersed phase is lower than dispersion medium whereas for lyophobic dispersed phase is nearly same both have same surface tension lastly there is classification on the basis of size साईजच्या बेसिसवर आपण तीन क्लासमध्ये क्लासिफाय करतो एक असतं मल्टीमॉलिक्युलर मल्टीमॉलिक्युलर की ज्याच्यामध्ये आपल्याकडे छोटे छोटे मॉलिक्यूल कंबाइन होऊन एक मोठासा स्पेसिस बनतोय विच विल कम अंडर द कोलाइड्स का रेंज दिस इज युअर मल्टीमॉलिक्युलर एक मल्टिपल मॉलिक्युल्स आहेत सेकंड असतो आपल्याकडे मॅक्रोमॉलिक्युलर मॅक्रोमॉलिक्युलर त्याच्यामध्ये एक मॉलिक्युलर पर्टिक्युलर कि सिंगल मॉलिक्युल इज ऑफ लार्ज साइज दॅट इज युअर मल्टीमॉलिक्युलर एज लास्ट असतं आपल्याकडे असोसिएटेड कोलाइड्स इज युअर असोसिएटेड कोलाइड्स ज्याच्यामध्ये दॅट इज अ हायड्रोफोबिक एंड अँड हायड्रोफिलिक एंड जेव्हा तुम्ही हे ॲड करता वॉटरमध्ये तेव्हा जो हायड्रोफिलिक एंड आहे दॅट गोज टेन्स टुवर्ड्स वॉटर वॉटरच्या साईडला शिफ्ट होतो म्हणजे हायड्रोफोबिक एंड गोज अवे फ्रॉम वॉटर आणि हे एक असोसिएशन डेव्हलप करतात जी ॲज अ होल फॉर्म्स अ कोलाइड धीज इज युअर टाईप्स ऑफ कोलाइड्स हे जे काही कोलाइड्स आहेत त्यांना बनवण्याच्या डिफरंट मेथड आहेत फर्स्ट मेथड आहे आपली केमिकल मेथड केमिकल प्रोसेसने आपण त्यांना बनवू शकतो त्याच्यामध्ये वी कॅन यूज डिफरंट मेथड त्याच्यात ऑक्सिडेशन रिडक्शन हायड्रोलिसिस ह्या मेथड्सने जे फायनली आपल्याकडे प्रॉडक्ट बनतोय ह्या प्रॉडक्टचे आपल्याकडे कोलॉर्ड्स बनतात प्रेसिपिटेट बनते आहे so, सो प्रेसिपिटेट बनताना देर विल बी सम मॉलिक्युल्स विच, विच विल गेट डिस्पर्स त्यामध्ये स्प्रेड आऊट होणार आहेत सो so, तिथून वी विल हॅव कोलॉड्स फॉर्मेशन सेकंड आहे ब्रेडिक आर्स मेथड एखादा मेटल आहे मेटलला आपण इथे जर ठेवला तर बिकॉज ऑफ धिस पासिंग इलेक्ट्रिक करंट जो काही इलेक्ट्रिक करंट आहे दिस इलेक्ट्रिक करंट इज गोइंग टू इन्क्रीज द एनर्जी ॲज इलेक्ट्रिक करंट इन्क्रीस एनर्जी इंक्रीजेस एज एनर्जी इंक्रीजेस टेम्परेचर इज गोइंग टू इंक्रीज अँड दिस टेम्परेचर इज टेम्परेचर राइज इज गोइंग टू हेल्प यू इन फॉर्मेशन ऑफ कोलाइड ऑफ दॅट पर्टिक्युलर मेटल नेक्स्ट हे जे काही कोलाइड बनलेत त्यांना प्युरिफाय करण्यासाठी आपण एक मेथड यूज करतो ज्याला म्हणतो आपण डायलिसिस डायलिसिस काय असते इट्स अ प्रोसेस ऑफ रिमूविंग डिझॉल सबस्टनसेस फ्रॉम कोलाइडल सॉल्युशन जे कोलॉइड बनलंय त्याच्यामध्ये जे काही डिझॉल सबस्टन्सेस आहेत जे सॉल्युशन बनवत आहेत अशा सबस्टन्सला वी रिमूव्ह इट बाय अ सुटेबल सेमी परमिएबल मेम्ब्रेन सेमी परमिएबल ऑर डायलायझिंग मेमब्रेन जे असतं ते काय करतं रे तर ते लाईक इट्स लाईक अ वॉचमन ऑफ युअर गेट गेटवर जे वॉचमन असतात जे एक सर्टन पीपलची एंट्री अलाउड करतात सर्टन पीपलला रिस्ट्रिक्ट करतात सेम वे आपलं इथे डायलायझिंग मेम्ब्रेन ॲक्ट करतात इट इज गोइंग टू अलाउ सम फेस इट इज नॉट गोइंग टू अलाउ सम फेस सो काहींना रिस्ट्रिक्ट करते आहे काहींना अलाउड करते सिलेक्टिव सिलेक्टिव्ह ट्रान्सफर करते दॅट इज युअर सेमी परमिएबल मेम्ब्रेन और डायलायझिंग मेम्ब्रेन Next is property of colloidal dispersion. Colloidal dispersion has different properties. First, it comes to the color. The colors also mm -hmm. depend on scatter, right? Exactly quantity wavelength scatters. So, based on that scattered wavelength, we will have different color. For example, milk in water. Milk in water. The milk in water, through some angle, you will observe it completely white. एक सर्टन एंगल एंगलला यू विल ऑब्जर्व इट ब्लू और एट सर्टन एंगल यू विल ऑब्जर्व इट एज अ रेड सो बेस्ड ऑन विच लाइट इज रीचिंग युअर आईज यू विल हैव डिफरेंट कलर्स दैट इज द प्रॉपर्टी ऑफ कोलाइड्स नाउ दीज आर कोलाइड्स कोलाइड्स का कोलाइड्स आर गोइंग टू स्कैटर युअर राइट जेवीं तुम्हें एखी लाइट कोलाइडल सॉल्यूशन मधुन पास करता देर इज अ स्कैटरिंग फिनॉमीन दैट टेक्स प्लेस So, this scattering of light by colloidal particles is termed as your Tyndall effect. Again, MCP question. Scattering of light by your colloidal particle is termed as Tyndall effect. Where colloidal particles are dispersed medium, dispersion medium I spread out, so they are going to show some random motion. A continuous random motion exists. दोज आर नॉट कम्प्लिटली स्टेबल स्पेसि सो हे जे रैंडम मोशन डेवलप करता मन तो अपन ब्राउनियन मोशन दिस इज योअर ब्राउनिअन मोशन विच इज अनदर प्रॉपर्टी ऑफ फोलाइड नेक्स्टली यू हैव इलेक्ट्रोफोरेसिस, इलेक्ट्रोफोरेसिस का जे कोलाइडल पार्टिकल है दिस कोलाइडल पार्टिकल है अंडर इन्फ्लुअस ऑफ एन इलेक्ट्रिक फील्ड जेव तुम्हें इलेक्ट्रिक फील्ड एप्लाय कर आ The under influence of this electric field there will be transfer of these charged particles as a charged particle ahead they are going to travel okay. so this traveling of charged particle under influence of electric field is termed as electrophoresis electrophoresis whereas there is something called as electro osmosis electro osmosis इलेक्ट्रोऑस्मॉसिस काय असतं की ज्याच्यामध्ये सेम मध्ये मी एक समटन सेमी परमिएबल ऍड केलं तर हे सेमी पर्मिएबल मेम्रेन फक्त आपल्या डिस्पर्शन मीडियमला अलाउड करणार आहे डिस्पर्शन मीडियमचं ट्रॅव्हलिंग अलाउड करणार आहे सो दिस रिस्ट्रिक्टेड रोटेशन अंडर इन्फ्लुएंस ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज युअर इलेक्ट्रोऑस्मोसिस सगळ्यांची एंट्री अलाउड असेल तर दॅट इज इलेक्ट्रोफोरेसिस वैद्यास जर ती रिस्ट्रिक्टेड एंट्री असेल तर दॅट विल बी इलेक्ट्रो इलेक्ट्रोऑस्मोसिस लास्ट दॅट इज अ पेप्टायझेशन पेप्टायझेशन काय असतं की ज्याच्यामध्ये बाय ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रोलाइटच्या ॲडिशनमुळे इथे काय होतं तर नॉट अ पेप्टायझेशन नेक्स्ट इज अ को ॲक्युलेशन सो बिकॉज ऑफ ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट आपले जे कोलायडल पार्टिकल्स आहेत कोलायडल पार्टिकल्स काय होतात तर ते प्रेसिपिटेट आउट होतात देयर इज अ प्रेसिपिटेशन ऑफ कोलायडल पार्टिकल्स बाय एडिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स सो दॅट इज युअर कोशन नऊ हा जो काही इलेक्ट्रो लाइट ऍड करतोय त्यालाच म्हणतो आपण फ्लोक्युलेटिंग आयन इलेक्ट्रोलाइट जो काही ऍड करणार आहेत दॅट विल बी युअर फ्लोक्युलेटिंग आयन त्याची जेवढी जा जास्त पॉवर असेल ते जे काही चार्ज असणार आहे जेवढा जा जास्त चार्ज ग्रेटर इज द चार्ज ग्रेटर विल बी द प्रेसिपिटेशन सो जो का ही चार्ज है दैट चार्ज इज रिटेड टू द युअर प्रेसिपिटेशन दिस इज युअर हार्डली शूल्स रूल ए एल थ्री प्लस बी ए टू प्लस एन ए प्लस जब कंपेयर के लिए तो एल थ्री प्लस हैज मैक्म चार्ज सो इट इज गोइंग टू शो मुअर फ्लोक्युलेशन प्लॉ पॉवर और मुअर मुअर प्रेसिपिटेशन पॉवर सेम वे निगेटिव्ह चार्जमध्ये पण आपण ऑब्जर्व करू शकतो जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज असेल तेवढं जास्त इथे कोऑग्युलेशन होणार आहे तेवढं जास्त इथे प्रेसिपिटेशन होणार आहे दॅट इज युअर हार्डी शोल्स रूल नेक्स्ट इज अवर इमल्शन इमल्शन काय आहेत आपण आत्ताच बघितलं होतं इमल्शन इज अ टाईप ऑफ कोलाइड इन विच देर इज अ लिक्विड विच इज डिस्पर्स फेस अँड देर इज अनदर लिक्विड विच इज डिस्पर्शन मीडियम तर जे डिस्पर्स होत आहे समथिंग इज इन विच इज गेटिंग डिस्पर्स दॅट इज लिक्विड ज्याच्यामध्ये डिस्पर्स होत आहे त्याच्यामध्ये डिस्पर्शन होत आहे सो दॅट इज ऑल्सो लिक्विड धिस टेम्स लिक्विड इन लिक्विड इज कॉल्ड ॲज इमर्शन नाव धीज आर ऑफ टू टाइप्स आयदर ऑइल इन वॉटर और वॉटर इन ऑइल ऑइल घेतलंय ऑइल कमी क्वांटिटीमध्ये आहे ऑइल इज इन लेस क्वांटिटी अँड वॉटर इज इन हाय क्वांटिटी तर ते झालं माझं ऑइल इन वॉटर वेगळेस हेच उलटं असेल ऑइल इज हाय अँड वॉटर इज लेस दॅट विल बी माय वॉटर इन ऑइल इमल्शन ना बेस्ड ऑन देअर टाईप वी हॅव सम प्रॉपर्टीज की ऑइल जेव्हा डिस्पर्स फेज आहे आणि वॉटर जेव्हा डिस्पर्शन मीडियम आहे त्या केसमध्ये आपण म्हणतो ऑइल इन वॉटर की ज्याच्यामध्ये समजा तुम्ही वॉटर ॲड केलं ऑइल इन वॉटरमध्ये जर वॉटर ॲड केलं तर इट इज गोइंग टू गेट मिसिबल फॉर एक्झाम्पल मी ऑइल इन ऑइल इन वॉटर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी वॉटरची क्वांटिटी इन्क्रीज करत चाललो आहे सो किती पण वॉटरची क्वांटिटी इन्क्रीज करा इट इज गोईंग टू गेट मिक्स सेम वे वॉटर इन ऑइल असेल वॉटर इन ऑइलमध्ये समजा मी ऑइल ॲड केलं तर ते इझिली मिक्स होणार आहे बट तेच मी उलटं केलं आय हॅव वॉटर इन ऑइल अँड त्याच्यामध्ये मी वॉटर ॲड करतो आहे तर धिस इज गोइंग टू फॉर्म अ सेपरेट लेअर दॅट वोंट बी मिसिबल हा सेपरेट लेअर बनणार आहे ओके सेकंडली इफ यू ॲड अ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रोलाइट जर ॲड केला तर इट इज गोइंग टू इनक्रीज द कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करणार आहेत वेन इट कम्स टू ऑइल इन वॉटर बट वेन इट कम्स टू वॉटर इन ऑइल त्याच्यामध्ये इवन इफ यू ऍड इलेक्ट्रोलाइट देर वोंट बी एनी चेंज इन कंडक्टिंग पॉवर हिअर ऑइल इन वॉटर वॉटर इज अ कंटिन्युअस फेज म्हणजे तुम्ही ऑब्झर्व्ह करू शकता तर ऑइल जे असेल ना ते असे सेपरेट सेपरेट पार्टिकल बनवणार आहे वेर एज वॉटर जेलर एक कंटिन्स पैटर्न बनना है कंटिन्यूअस फेज है इन ऑइल इन वॉटर वेर हैज इन केस ऑफ वॉटर इन ऑयल ऑइल विल बी इन कंटिन्यूअस पैटर्न वी हैव सम सच एक्साम्पल्स बेसिक मेटल सल्फेट्स वॉटर सॉल्युबल अल्कली मेटल्स सोप्स धीज आर एगाम्पल ऑफ ऑइल इन वॉटर सोप इज अच इज प्रेजेंट इन वॉटर व्हेर इनसॉल्युबल सोप्स इन्सॉल्युबल सोप्स झेड एन एल एफ ई हे जे मेटल्स आहेत त्याच्यातून जे बनणार हे जे काही आहेत ना तर धीज आर एन एल एफ ई अल्कलाइन अर्थ मेथड हे जे आहेत धीज आर गोइंग टू ऍक्ट ॲज अ इम्युन्सिफायर इम्युन्सिफायर काय असतात विच इज गोइंग टू इनक्रीज धिस इमल्शन का प्रोसेस इमल्शनची प्रोसेस इन्क्रीज करण्याचं काम आपले इमल्सिफायर करणार आहेत लास्ट दर इज अ ॲप्लिकेशन ऑफ कोलॉइड कोलाइड्सचे सर्टन ऍप्लिकेशन्स आहेत विच ॲप्लिकेशन ऑफ कोलॉड्स इन्क्ल्यूड्स द इलेक्ट्रिकल प्रेसिपिटेशन ऑफ स्मोक इंडस्ट्रीमध्ये जिथे पॉल्युशन जनरली हा जास्त असतं तिथे जो स्मोक आहे त्याची क्वांटिटी और त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी जनरली जो स्मोक आहे तो एका सर्टन पाईपमधून पास केला जातो विच इज हॅव्हिंग अ चार्ज सो वेन यू आर गोइंग टू पास स्मोक तर हा स्मोक त्याचा चार्ज लूज करणार आहे आणि त्यातले जे काही कार्बन पार्टिकल्स असतील ते, इ, ते होते। सेटल डाऊन होतील सेटल डाऊन होतील सो इथे आपली कोलॉइड ची कन्सेप्ट यूज होते की जो चार्ज आहे ना दिस इज गोइंग टू फॉर्म अ कोलाइड हे कोलॉइड बनलंय कोलॉइड कोणतं आहे सॉलिड इन वाला सॉलिड इन गॅस आहे सो एज यू आर गोइंग टू पास द करंट

जे काही बॉडीमध्ये मेडिसिन्स घेतले जातात त्याच्यामध्ये कोलॉइडल कन्सेप्ट खूप जास्त यूज होते लास्टली देर इज अ रबर इंडस्ट्री देन वी हॅव अ क्लिन्झिंग ॲक्शन ऑफ सोप सोपिफिकेशन कन्सेप्ट सोपिफिकेशन कन्सेप्ट इज बेस्ड ऑन द कोलॉइड्स जे बघितलं आपण असोसिएटेड कोलॉइड्स असतात ना तर असोसिएटेड कोलॉइड्समध्ये आपल्याकडे देर इज अ एक हायड्रोफिलिक एंड हे हायड्रोफिलिक एंड बनते आहे आतमध्ये देर इज अ हायड्रोफोबिक तेल सो so, जे काही ऑइल आहे आपल्या बॉडीमध्ये ऑइलला रिमूव करण्याचं काम हे इथून होतं इथे हा ऑइल स्टिक होऊन जातो ठीक आहे दिस विल बी योर ऑइल so, so, सो ऑइलचं रिमूवल जे म्हणतात सोप ॲक्शन क्लिन्सिंग ऍक्शन दॅट कन्सेप्ट इज ऑल्सो बेस्ड ऑन युअर कुल सो ॲज आय सेड दिस वॉज कम्प्लिटली थेरी चॅप्टर कम्प्लीट थेरी आहे टर्म्स आहेत अंडरस्टँड करायचे आहेत एमसी क्यू आहेत ते काही खूप साऱ्या कन्सेप्ट सोडून येणार नाही मेन मेन कन्सेप्ट जिथेन एमसीक्यू पॉसिबल है तो मैं मेन्शन के सो एकदम गो थ्रू करा विथ दैट आई विल ऑलसो प्रोवाइड यू ऑन वन एमसीक्यू शीट सो सॉल दैट एमसीक्यू शीट एंड गिव द एग्जाम ऑन सैटरडे सो ऑल द बेस्ट बाय बाय सी यू इन द नेक्स्ट लेक्चर